तर हा स्टॉल लागलेला आहे रस्त्याच्या बाजूलाच, आणि ज्यांनी हा स्टॉल लावला आहे तो त्यांनी पहिल्यांदा लावलेला आहे. भले कमी मार्जिनमध्येच मी हा पहिला स्टॉल लावत आहे. आणि जे रस्त्याच्या कडेला वगैरे असतात यांना भाडं नसतं काय नसतं, त्यामुळे या गणपतींचे दरसुद्धा कमी असतात. आणि जे मोठमोठे शॉप्स गाळा घेऊन जे गणपती विकायला असतात ते गाळ्यांचं रेंट गणपतीच्या मूर्तींमध्ये ॲड केलेलं असतं, त्यामुळे साहजिकच त्यांची प्राईस 200 रुपयांनी जास्तच असते. तर इथलाच एक आम्ही गणपती सिलेक्ट केलेला आहे. प्राईस त्यांनी 850 सांगितली होती आणि 700 रुपयापर्यंत दिला. तर यांच्याकडे फक्त 4 मूर्त्या शाडूच्या होत्या आणि आम्हीसुद्धा मूर्ती POPची घेतलेली आहे, शाडूची नाही घेतली. आणि छोटीच मूर्ती घेतलेली आहे आणि यातलीच एक मूर्ती आहे जी तुम्हाला गणेशोत्सव दिवशी कळेल. तर तुम्ही जर अजून तुमचा गणपती सिलेक्ट केला नसाल तर अशाच रोड साईडच्या गणपतीवाल्यांकडून करा. तर याचा फायदा आपल्यालाही होतो आणि हा बिझनेस करणाऱ्यांनासुद्धा होतो, कारण आपल्यालासुद्धा दर कमी मिळतात आणि ह्या बिझनेस करणाऱ्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळते, सपोर्ट मिळतो. तर फायनली आज गणपती सिलेक्शन झालेलं आहे आणि ह्या ज्या मूर्त्या तुम्हाला दाखवल्या यातलीच एक मूर्ती सिलेक्ट केलेली आहे आणि कोणती ते तुम्हाला गणेश चतुर्थी दिवशी समजेल. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.